नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार अशी या उलाद आहे. सगळे मराठा म्हणजे सगळे मराठी, एका मातीची आपण लेकर आहोत. फक्त ज्यांच्याशी लढतोय आपण तो सारासुरा नाहीये, तो कपटी आहे, विघ्न संतोषी आहे. आणि भाजप एवढा विघ्न संतोषी आहे की कोणाचंही लग्न असो तुम्ही बोलवा अथवा नका बोलू, हे जाणार पंक्तीला बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. मग श्रीखंडपुरी असेल, बासुंदी असेल, किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील, किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहितीये तुम्हाला, सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार, भेकर देणार. पण निघताना नवरा बायकोत भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार अशी ही औलाद आहे, अशी औलाद आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, भारतीय जनता पक्ष असो किंवा त्या काळचा जनसंघ असेल, यांचा कधीही कोणत्याही लढ्याशी सुतराम संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्याशी तर कदापि नव्हता, मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचं कधी नाव ऐकलं नाही, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले होते? संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये ते आले होते, चळवळीत नव्हते, समितीत आले. कशासाठी आले? हे सगळं आयतं अन्न शिजतंय, घुसून बघूया हात मारायला. म्हणून सगळ्यात शेवटी जनसंघ समितीत सामील झाला आणि सगळ्यात पहिल्यांदी जनसंघ बाहेर पडला, जागा वाटपाच्या भांडण करून सगळं तोडून मोडून टाकायचं. विघ्न संतोषी म्हणतात ते याला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.